कारण नागपूरकरांसाठी सप्टेंबर हा महिना प्रचंड धोक्याचा ठरतोय. कारण सप्टेंबरच्या 15 दिवसातच तब्बल 25,000 जणांना कोरोना झाला एकट्या नागपूर जिल्ह्यात. प्रशासन मात्र अजूनही काय करावं यासाठी बैठकाच घेण्यात मग्न आहे. एक ते 15 दिवस 1,000 ते 25,875 रुग्ण 100 ते 708 जणांचा मृत्यू. नागपुरातलं हे कोरोनाचं मीटर. सप्टेंबरच्या पहिल्या 15 दिवसात नागपूरमध्ये तब्बल 25,875 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढलेत. तर 708 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय. सुरुवातीला सरकारी यंत्रणेनं योग्य पावलं न उचलल्यानं नागपूरमध्ये अशी गंभीर परिस्थिती निर्माण झालीय. 5 महिन्यांनंतरही बैठका, प्रस्ताव आणि तयारीच सुरू आहे. आज कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण लोकांमध्ये संक्रमण झालं आहे आणि ते संक्रमण झालेलं जर आयडेंटिफाईड केलं आपण, तर मला वाटतं आपण कमी करू शकूया. कोरोनामुळे सप्टेंबरमध्ये रोज 45 ते 50 मृत्यू होत आहे. मुंबईहून आलेल्या तज्ञांच्या टीमनं सूचना दिल्या आहेत, पण त्याची अंमलबजावणीच होत नाहीये. मार्केट लाईकनी मार्केट पूर्ण ओपन केलं की त्याच्यावर गर्दी सुद्धा भयंकर वाढलेली आहे. प्रशासनाचं माहिती म्हणजे मार्केट वरतो किंवा गर्दीवर काही नियंत्रण नाही राहिलं असं दिसतोय. रुग्णालयात बेड नाहीत, उपचार वेळेत मिळत नाहीत, अँब्युलन्सच्याही अनेक तक्रारी आहेत. दुसरीकडे नागपूरकरही गाफील आहेत. गेल्या आठवड्याभरात 6,000 लोकांवर मास्क वापरला नाही म्हणून कारवाई केली आहे. 8 तारखेपासून एकूण 6,000 झालेले आहेत. यामध्ये आता परत फाईन आम्ही 500 रुपये पर पर्सन आहे. यामध्ये आम्ही फिजिकली कारवाई करतच आहे, प्लस जे CCTV द्वारे पण आमची नजर आहे त्यामध्ये. आणि लोकांना हेच आव्हान आहे की मास्क कंपल्सरी सगळ्यांनी वेअर करावा. कोरोना पुढे जाऊन गंभीर रूप धारण करेल हे माहीत असतानाही प्रशासन अजूनही नियोजनच करतंय. आधीच गांभीर्य ओळखलं असतं तर आज नागपूरवर ही वेळ आली नसती. अमरकाणीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर.